हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? आय होप सगळे मस्त एकदम आहात. आणि चला, आता ना संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि मी आता तयार आहे. क्लास झाला, क्लास वगैरे झाली, मुलं गेली, कारण का मुलांना आज मी उशिरासुद्धा सोडलं. मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त त्यांच्याकडून रिव्हिजन करून घ्यायचं असतं. म्हणून मुलांना एक्स्ट्रा 1 आवर बसवलेलं आणि आज सकाळी पण ना मी काहीच शूट केलं नव्हतं, कारण सकाळी घरातली कामं चाललेली आणि त्याच्यानंतर ना क्लाससाठी सध्या मी विचार केलेला की आपण बाहेर कुठेतरी जागा घेऊया, कारण घरातल्या घरात आम्ही मुलांना शिकवते. मग आता कसं, दर्शन पण आला की त्याला कॉम्प्युटर वगैरे घेऊन, म्हणजे तो PC वर बसणार, मग त्याला पण मोकळी जागा हवी, डिस्टर्बन्स झालं तरी चालणार नाही. त्यासाठी मग असा विचार आमचा चाललेला आहे, माझा, नम्रताचा, दर्शनचा, की आपण क्लाससाठी ना बाहेर कुठेतरी जागा पाहूयात. तर कधी बाहेर असं केलेलं नाही आहे, पण सुरुवात कधी ना कधी करावीच लागते ना. तर त्यासाठी मग मी जरा माझे पॅरेंट्स जे आहेत त्यांनासुद्धा सांगून ठेवलेलं. मग त्यांच्यापैकी एकाने कॉल केला होता, मग त्यासाठी आम्ही गेलो आणि जरा जागा वगैरे बघितली, पण तेवढी काही आवडली नाही. कारण कसं, आतमध्ये गल्ल्यांमध्ये पण जर असेल ना आता, तर मुलांना यायला पण प्रॉब्लेम होतो. मला असं रोड साईडला वगैरेच पाहिजे होतं. मग म्हटलं ठीक आहे, मी फक्त जाऊन बघून आले, कारण का त्यांनी फोन केला होता, म्हटल्यानंतर आपल्याला जायला पाहिजे. मग जाऊन पाहून आली, आता पाहू दुसरी कुठे असेल ना जागा. तर सांगितलेलं आहे की तसं कळवा. मग आता संध्याकाळी 6 वाजून गेलेत, क्लास वगैरे झाला, चहा घेतला आणि जरा रेडी झाली, कारण मला आता जायचं आहे माहेरी. तर तुम्ही म्हणाल परवाच माहेरी जाऊन आली, आज पुन्हा जाते. त्या दिवशी बाबांचं जेव्हा श्राद्ध होतं त्याच्या आदल्या दिवशी ना आमच्या सारिकाचा, म्हणजे भाऊजाईचा माझा वाढदिवस होता, त्या दिवशी मी गेली नव्हती सॅटर्डेला, तर मी डायरेक्ट संडेला गेलेली. आणि नेक्स्ट डेला, म्हणजे सॉरी, आज ना वेनेसडेला माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे, कृष्णाचा. तर मग तो खूप फोन करत होता, त्याने सांगितलेलं, खूप इन्सिस्ट केलेलं की आत्या तू ये. तर म्हटलं चला, मी एकटी तरी का होईना जाऊन येते. मुलांना पण बरं वाटतं ना आपण असं गेलो की घरातले ते चौघं असतात नाही तर. म्हणून मी आता तयार झाले, आता नम्रता इथे निघायचं आहे म्हणून दिवाबत्ती करते. तेवढं झालं की आम्ही निघू इथून. तर चला मग पुढचं आता तुम्हाला दाखवेन, मस्त बर्थडे पार्टी एन्जॉय करायची आपल्याला. जाते आता मी. चला आता इथून आम्ही बसने जातोय. नम्रता पण माझ्याबरोबर आहे अर्धा रस्ता, त्याच्यानंतर ती उतरणार आणि मी पुढे जाईन. चला. ट्रॅफिक आहे, त्यात पाऊस पण खूपच, असं नको वाटतं बाहेर निघणं. पण चला आता आली, मुलांसाठी यावं लागतं ना. चला आता पुढचं दाखवीन तुम्हाला. आणि इथे आल्यानंतर ना आता मी हे पाहून सरप्राईजच झाली, कारण इथे कृष्णाचे स्कूल फ्रेंड्स, त्याने त्यांना इन्व्हाइट केलेलं आणि ते सुद्धा आलेले आहेत. आणि खरंच मला असं वाटलं की अरे, मी विचार केलेला की कोणी नसतं तर चला आपण जाऊया, जरा छान वाटेल. पण इथे मी यायच्या आधीच एवढी सगळीजणं पाहुणे, म्हणजे म्हणतात ना फ्रेंड्स आणि सगळे आमचे रिलेटिव्ज पण काही होते, सगळेच येऊन बसलेले आणि एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं. आणि हे डेकोरेशन कृष्णाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी स्वतःच केलेलं, त्याने आणि त्याच्या मम्मीने, म्हणजे सारिकाने थोडी मदत केलेली. तर मी सरप्राईज झाली सगळं पाहून, म्हटलं अरे वा, मस्त रे, एकदम छानच केलंस तू. आणि हल्लीच्या मुलांना ना पण काही असू दे, म्हणजे वाढदिवस आहे आणि तो मोबाईल घेऊन खेळत बसलेला. तर मी म्हटलं अरे, वाढदिवस आहे, सगळे आलेत तर मोबाईल ठेवायचा ना, नाही तर तोच घेऊन बस केक कापायला. तर पहा कसा लगेच म्हणतो हो चालेल ना, मोबाईल घेऊनच केक कापतो. तर खरंच माझं तर मुलांना म्हणणं आहे की खरं तुम्ही मोबाईलपासून लांब राहा, कारण मी स्वतः अनुभव घेते की मुलांचं ना अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष होतं, म्हणजे जास्त मुलं अभ्यासाकडे लक्षच देत नाही आहेत, होईल तेवढा टाईमपास त्यांचा चाललेला असतो आणि मोबाईल, मोस्ट ऑफ मोबाईल यूज करतात. तर आता मी आत्या म्हटल्यानंतर ओवाळणी करण्याचा पहिला मान माझाच. तर इथे आता सारिकाने सांगितलं की अक्का तुम्ही येऊन आधी ओवाळणी करा. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि हा ड्रेस आहे ना, हा कुर्ता, तर हा मी डायरेक्ट असाच घालायची प्लेनच. तर आज ना याच्याखाली मी मला पी, म्हणजे याच्याबरोबर मी ना खाली लेगिन्स वगैरे काही घेतलं नव्हतं, तर मॅचिंग कलरचं होतं,
आणि त्याचबरोबर एकदम मॅचिंग छान असा दुपट्टा सुद्धा होता लग्नव्रताचा. म्हटलं तोच आज मी यूज करते आणि घातल्यानंतर ना एवढा छान वाटला. आणि दुपट्टा घेतल्यानंतर म्हणतात ना ड्रेसचा एक लुक जो असतो तो अजून छान खुलून दिसतो. तर आता इथे मी घेतलेली आहे ओवाळणी करायला. तर आमच्याकडे ओवाळणी करताना जसं आपण कुंकवाचा ओला टिका लावून त्याच्यावरती तांदूळ म्हणजे अक्षता लावतो आणि ना गालाला हळदसुद्धा लावली जाते. आमच्याकडे कोणत्याही सणाला ओवाळणी करताना भाऊबीजेला रक्षाबंधनाला तर अशा प्रकारे ना हळद गालाला लावली जाते. तर काही वेगवेगळ्या प्रथा असतात तर असं आमच्याकडे आहे. आता याची ओवाळणी करून घेतली. त्याच्यानंतर मी ते चॉकलेटसुद्धा आणले होतं. म्हटलं आत्ताच नको द्यायला कारण सगळे आता ओवाळणी करणार आहेत तेव्हाच हे करूया. वाढदिवसाच्या पुन्हा त्याला शुभेच्छा दिल्या. आणि हे मी आणलेलं त्याला हॅपी बर्थडे प्रिन्सचा. हे हल्ली आता नवीन निघालेलं आहे ना, तर म्हटलं ते सुद्धा घालूया. आणि मुलांना जरा आवडतं असं काहीतरी वेगळं त्यांना केलं ना, त्यांना वाटतं की हो आम्हाला पण इम्पॉर्टन्स देतात, आमच्यासाठी पण विचार करतायत, आमच्याबद्दल विचार करतायत आणि ते खुश होतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ना खूपच जास्त आनंद दिला जातो. तर आता इतर पण सगळे ना ओवाळणी करणार आहेत. आईला पण सांगितलेलं ओवाळणी कर, कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की आई ज्याला बाबा गेल्यापासून या सगळ्यांमध्ये पुढे यायची नाही. पण आम्ही अक्काने आणि मी म्हटलं की काय नाही सगळं चालतं. आणि या गोष्टीमध्ये ना माझी मावशी तिने जरा विरोध केलेला. जेव्हा आमच्या सारिकाचा वाढदिवस होता, सॉरी सिद्धेशचा वाढदिवस होता, त्यावेळेला जरा आई ओवाळणी करायला पुढे येत होती. तर आमच्या जर मावशीने विरोध केलेला की बघा बाबा तुमच्या मनापासून तुम्हाला होत असेल तर करा, माझं तर काही नाही त्याच्यामध्ये असं. म्हणजे ती जरा म्हणतात ना आमची, आणि ही पहा माझी मोठी मावशी, तर हिनेच विरोध केला होता. तर आम्ही म्हटलं काही नाही आहे, आई नेहमीच तिचे हात आशीर्वादासाठी उडतात, तिच्याकडून काहीच वाईट होणार नाही आहे, तू कर म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतरच ना मग आईने स्वतःहून म्हणजे असा पाऊल घेतला. आज तिला न सांगतासुद्धा ती स्वतःहून पुढे आली. फक्त मी म्हटलेलं आई तू पण कर, तर ती पुढे आली आणि तिने स्वतः त्याची ओवाळणी केली, आशीर्वाद दिला. खूप बरं वाटतं की असं नाही आहे ना की आपला नवरा आता नाही आहे म्हटल्यानंतर बायकोने सगळेच हाऊस सोडून टाकायचे, तिला कोणते अधिकार नाही आहेत. तुम्हाला हा माझा विचार पटत असेल ना तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि तुमचा विरोध असेल तर तोसुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि म्हणतात ना आमची भावजाई म्हणजे सारिका ती पण आम्हाला एवढी चांगली मिळाली आहे ना, खरंच नशीब लागतं याला. तर कृष्ण आधी त्याच्या आईला म्हणजे सारिकाला भरवायला गेला, पण तिने सांगितलं नाही आधी आजीला, आजीला आधी भरव आणि नंतर मला. आणि खूप मला बरं वाटलं हे ऐकून की आपली भावजाई आपल्या आईबद्दल एवढा चांगला विचार करते. आणि शेवटी हेच हवं असतं सगळ्यांना की कोणीही एकमेकांना चांगलं, आणि घरातल्या व्यक्तीने एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना प्रेम करून राहिलेलं चांगलं असतं. तर आता इथे किशोरच्या हातात मोबाईल दिलेला, तर त्याने काही व्यवस्थित शूट केलेलं नाही आहे, तरीच असो. आता सगळ्यांना केक द्यायचा आहे, तर सारिकाला म्हटलं तू केक आतमध्येच घेऊन जा, म्हणजे व्यवस्थित पीसेस वगैरे करता येतात ना, नाहीतर मग काय होतं इथे भरवण्यामध्येच आपण जर तो संपवला तर तो निम्मा होऊन जाईल. तर आता मी म्हटलं आत्या आहे तर मी थोडं तरी माझ्याकडून त्याला भरवायला हवं, आणि त्याच्यानंतर तू ने. तर मी एक छोटासा पीस घेतला, कट करून त्याला भरवून घेतला. आणि त्याचे फ्रेंड्स खरंच मी पहिल्यांदा पाहिलं की कृष्ण त्याच्या फ्रेंड्सबरोबर एवढा इन्वॉल्व झालेला, कारण आम्ही त्याला नेहमी पाहिलेला आहे लहानपणापासून, तो एकटा त्याच्या ह्याच्यामध्ये खेळणारा, काही ना काही करणारा, खूप त्याची सवय आहे अशी. आणि तो ना त्याची ड्रॉइंग वगैरे ते एवढी सुंदर आहे, आणि शाळेमध्ये सुद्धा पहिला किंवा दुसरा क्रमांक काढतो. पण मी म्हटलं ना जसं मोबाईलमुळे मुलांची जरा पुण्यामध्ये जरा असे छोटे छोटे बिट्स भरलेले होते कागदाचे, आणि सिद्धेशने आमच्या त्याच्यामध्ये ना 500 रुपयाचे 2 नोट घातलेले, पण ते काढल्यानंतर कळलं की ते दोन्ही पण नकली होते. आणि सगळेजणं एवढे भयंकर हसायला लागले, म्हणतात सिद्धेश ना आमचा खूपच ग्रेट आहे, म्हणजे छोटा माझा भाचा खूप बसा आहे तो.
sentence is for Krishna. How is Krishna? He's your best friend. How is good qualities? Which quality you like more? 1 minute speech. 1 minute? 30 seconds is enough. Chalo, 1 minute you think. Don't just think for the good qualities. You can say bad qualities also. Because we have plenty of. And we know that. वाढदिवस झाला आणि इथे सारिकाने काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे. पावभाजी पावभाजी आणि इथे ना ही स्वरूपा आहे जी माझ्या चुलत भावाची बायको आहे. ती सुद्धा नेहमी काही फंक्शन असेल ना काही असू दे छोटं मोठं नेहमी तिला बोलवतात कारण का तिला सुद्धा दोन मुलं आहेत तर ती नेहमी कृष्णा आणि सिद्धेश बरोबर असतातच. मग ती आली की नेहमी मदतीला असते. तर आता इथे मुलांची पंगत बसलेली आहे आणि मस्त पावभाजी गरमागरम त्यांना सर्व केलेली आहे आणि मुलांना आवडली सुद्धा. तर मी विचारलं मुलांना की तुम्हाला कसं वाटतं काय तर छान त्या लोक त्यांनी ना छानच प्रतिसाद दिले आणि मी म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी वाढा कारण कसं एवढ्या जागेमध्ये ना सगळे मध्ये मध्ये आले तरीसुद्धा खूपच जास्त असं एकदम जागेची अडचण होते. त्यामुळे सारिकाला आणि हिला म्हटलं की तुम्ही ते करा पाव गरम करायला पण मी जात होती पण काही सारिकाने मला जाऊ दिलं नाही. कशी वाटली पावभाजी? छान आहे. तुला आवडली? कृष्णाची मम्मीने क्या बनाया ऋषी? पावभाजी. क्या मुझे चिढ़ाती है? आप ज्यादा बनाते हो क्या? बच्चे में खाली पावभाजी करती हूँ. अच्छा, इसके लिए नहीं, वो तो हमारे यहाँ पे बिना लेडीज बर्थडे होता है ना तो हम लोग पाव भाजी मिसल पाव यही चालू रहता है. इसको अच्छे लगते हैं तो मेरे सासू माँ बनाते हैं. अच्छा अच्छा. तो ऋषिकेश के लिए मतलब पाव भाजी बनाना है? उसका दादी का हमेशा बोलता है मुझे पाव भाजी चाहिए बच्चे को. चला तर फ्रेंड्स, मग आजचा हा ब्लॉग मी इथे शेवट करते. ते भेटूया पुन्हा एका नवीन आणि सुंदरशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. नवीन असाल ना चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि असाच भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.